आता आपण गिरवणार आहो ऐ हे अक्षर बघा ऐरन अई, ऐक अई यासारख्या शब्दांमधून आपल्याला ऐचा ध्वनी समजला आहे आता याचं लेखन कसं करायचं बघा पहिल्यांदा उभी रेष नंतर याप्रमाणे तिरपी रेश पुन्हा बाजूला त्यापेक्षा छोटी उभी रेष आणि पहिले आडवी रेष मारून घ्यायची आणि नंतर शेवटी पुन्हा तिरपिरेश पाच नंबर याप्रमाणे ऐ हे अक्षर गिरवायचं आहे बघा पुन्हा मी लिहून दाखवतो तुम्हाला ऐ लिहिताना वारंवार याचा उच्चार देखील करा म्हणजे छान सराव होईल अई, पै याप्रमाणे तुमच्या वहीमध्ये आणि पुस्तकामध्ये याचं लेखन करा